नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन मॅथ क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. व सबस्क्राईबच्या साईडलाच बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला पण तुम्ही क्लिक करा. तुम्हाला जर वर्षभरासाठी मोफत दहावी गणिताचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या क्लासेसच्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. सुरुवातीला स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर येत आहे, त्या नंबरवरती तुमचा विथ ॲड्रेस कॉलेज प्लस कॉलेज ॲड्रेस तुम्ही मला सेंड करू शकता. यानंतर आज आपण नेक्स्ट पार्टला म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनला बघूयात. ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनला बघूयात. म्हणजेच एकसामायिक समीकरणाचे उपयोजन. यामध्ये आपण वर्ड्स प्रॉब्लेम बघणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजेच शब्दिक उदाहरणे बघणार आहोत. तुम्हाला काही थिअरॉटिकल प्रॉब्लेम दिलेले असतील, त्या प्रॉब्लेमच्या अटीनुसार तुम्हाला इक्वेशन्स बनवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते सॉल्व करून एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आहेत. तुमच्या मी शिकवत असतेवेळेस तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचं टेक्स्टबुक सोबत ठेवत चला, कारण की आपण त्याचाच रेफरन्स घेऊन शिकवत असतो. तर महाराष्ट्र बोर्डाच्या टेक्स्टबुकवरती पेज नंबर 20 तुम्हाला एक सुरुवातीलाच ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण ॲक्टिव्हिटी बघूयात. कृती दिलेली आहे, तुम्ही ती बघूयात. मराठी मीडियमची आणि मी इथं मराठीमधनं सांगत जाईन, तुम्ही लिहत चला. मी फक्त इंग्लिश मिडियमसाठी लिहतो आहे, मराठी मिडियमच्या ना तुमचं तुम्ही स्वतः येऊन घेत चालायचं आहे, कारण की मी पूर्ण डायरेक्टली आपली पूर्ण लँग्वेज मराठीमधूनच असते, त्यासाठी तुम्ही नंतर मराठीतून लिहून घेत चला. मला अशा पद्धतीची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये आय एम सार्थक, मी सार्थक आहे, आणि इथं आहे आय एम साक्षी. सार्थक आणि साक्षी दिले, मग माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. सार्थकची चालू वय एक्स वर्ष आहे, सार्थकचे चालू वय एक्स वर्ष आहे, आणि साक्षीचं माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स, म्हणजेच साक्षीचं चालू वय हे वाय इयर्स आहे. तर तुम्हाला त्यानुसार काही तीन कंडिशन दिलेले आहेत, त्या कंडिशननुसार तुम्हाला इक्वेशन बनवायचे आहेत. अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रॅक्टिस एट 1.5 तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिले जातील, त्यानुसार तुम्हाला इक्वेशन्स बनवायचे आहेत. तर आपण याचे इक्वेशन्स बनवून घेऊयात. इथं म्हणतं आहे द सम ऑफ प्रेझेंटेजेस ऑफ साक्षी अँड सार्थक इज 25, म्हणजेच सार्थक आणि साक्षीच्या चालू वयाची बेरीज 25 आहे. सार्थक आणि साक्षीच्या चालू वयाची बेरीज 25 आहे, म्हणजेच सार्थकचं एज आहे चालू एक्स प्लस साक्षीचं आहे वाय, या दोन्हीची बेरीज किती आहे 25. हे आपणाला फर्स्ट इक्वेशन भेटलेलं आहे. यानंतर आपण या कंडिशनवरनं हे इक्वेशन बनवूया, ह्या अटीवरनं आपण एक ही इक्वेशन बघूया. यामध्ये म्हणते 4 अगो साक्षीस एज वॉज 3 लेस दॅन द सार्थक एज ॲट दॅट टाईम. चार वर्षापूर्वी साक्षीचे वय किती होतं, तर सार्थकपेक्षा तीन वर्षांनी कमी होते. 4 अगो साक्षीज एज म्हणजेच वाय मायनस 4, आणि सार्थकचे वय किती होतं, सार्थकपेक्षा 3 साक्षी लहान होती, म्हणजेच एक्स मायनस 3 इज इक्वल टू वाय मायनस 4 येतं. फोर इयर्स अगो म्हणजे वाय मायनस 4, कारण की समजा तुमचं जर सध्या जर वय 15 असेल, 4 तुमचं वय किती असणार आहे, 15 - 4 इज इक्वल टू 11 असणार आहे, म्हणजेच 15 - 4 = 11 असणार आहे. त्याच पद्धतीने आपण हे इक्वेशन घेतलेलं आहे. आपण हे इक्वेशनला सॉल्व करतेवेळेस आपण व्हेरिएबल एक साईडला करतो, एक्स मायनस वाय इकडे घेतलं म्हणून मायनस झालं, इज इक्वल टू मायनस 4 ॲज इट इज, आणि इथलं मायनस 3 तिकडे गेलं म्हणजेच प्लस 3 होणार आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 प्लस 3 म्हणजेच मायनस 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1. आपण आता या कंडिशनवरनं इक्वेशन बनवणार आहोत. सार्थक एज आपल्याला सार्थकचं वय माहिती आहे एक्स इयर्स. सार्थकचं वय किती आहे
एक्स इयर्स आहे, सार्थकचं वय एक्स इयर्स आहे म्हणजेच एक्स वर्ष आहे. सार्थक एज इज लेस बाय एट दॅन द डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 ने कमी आहे म्हणते. साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 ने कमी आहे म्हणजे साक्षीचं वय किती आहे y, साक्षीच्या वयाची दुप्पट किती आहे 2y मायनस 8, 8 ने कमी आहे म्हणजेच 2y मायनस 8. आपण याला व्यवस्थित सॉल्व जर केलं, जरी 2y इकडे एक वन साईडला जर केलं तर x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 8 हे आपल्याला इक्वेशन भेटतं. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या, थोडी व्यवस्थित समजून घ्या. या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा आन्सर काढू शकत नाही, आणि जरी काढलात तरी तुमचं ते चुकू शकतं. त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन खूप काळजीपूर्वक वाचून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पहिला क्वेश्चन बघूयात. प्रॅक्टिस सेट 1.5 म्हणजे सराव संच 1.5 आपण पहिलं उदाहरण बघूयात. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजेच दोन नंबर्स आहेत त्याचा फरक किती आहे 3 आहे. द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर म्हणजेच लहान संख्येचे दुप्पट नंबर अँड थ्राइज द ग्रेटर नंबर, लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट यांची बेरीज किती आहे तर 19 आहे. तर ती तुम्हाला दोन संख्या काढा असं म्हणलेलं आहे. तुम्ही सोडते वेळेस मी सॉल्व करते, मी ज्या टायमाला तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्या टायमाला तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचं बुक्स सोबत घेऊन बसा. मी क्वेश्चन लिहिणार नाही, कारण की जर क्वेश्चन लिहत बसलो तर मला इथे सोडवायला जागा पण कमी पडेल आणि त्याला खूप वेळ पण लागेल. आपण डायरेक्टली बुकचा रेफरन्स घेऊन सोडवूयात. तर आपण डायरेक्टली फर्स्ट इक्वेशनला सुरुवात करूया. त्यामध्ये म्हणते दोन संख्यामधील फरक 3 आहे, दोन संख्यामधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आहे आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा म्हणलेला आहे. आपण कन्सिडर करूया लेट. इथे आपल्याला दोन व्हेरिएबल कन्सिडर करून घ्यावं लागेल. लेट एक्स बी द एक्स बी द हायर नंबर अँड वाय बी द स्मॉलर नंबर. आपण मोठ्या संख्येला एक्स मानू मराठी मीडियमच्याने, इथे लिहित चला, मोठ्या संख्येला आपण एक्स मानून व लहान संख्येला वाय मानून पहिल्या 8 कंडिशन फर्स्ट केस फर्स्ट आपण केस फर्स्ट बघणार आहोत. केस फर्स्ट काय आपली टू नंबर्स डिफर बाय 3 या दोन संख्येचा फरक किती आहे 3 आहे म्हणजेच x मायनस y इज इक्वल टू 3. आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटलेलं आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटलेलं आहे. पहिल्या अटीनुसार आपल्याला दोन संख्येतील फरक म्हणते म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटलेलं आहे. त्यानंतर आपण केस सेकंड करूयात. केस सेकंड दुसरी अट आहे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर लहान संख्येची दुप्पट ट्वाइस द स्मॉलर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19 म्हणते. मोठ्या संख्येची तिप्पट किती आहे 3x प्लस आणि लहान संख्येची दुप्पट म्हणते याची बेरीज किती आहे 19. याची बेरीज आहे 19. आम्हाला इक्वेशन सेकंड भेटलेलं आहे. दुसऱ्या अटीनुसार आपल्याला इक्वेशन सेकंड भेटलेलं आहे.
आपण आता आपल्याला दोन इक्वेशन भेटलेलं आहे, त्याला आपण एलिमेंट करून एलिमिनेशन मेथडनं आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढूयात. आपण इथं वायचं अपोजिट साईन दिसत आहे, त्यासाठी आपण वायला एलिमिनेट करूयात. वायला एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला इक्वेशन फर्स्टला टूनं मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. मल्टिप्लाय बाय टू इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशनला आपल्याला दोननं गुणाकार करून घ्यायचा आहे. मराठी मीडियम चॅनल येत चला, समीकरण एकला दोनने गुणून, समीकरण एकला जर दोननं गुणलं तर आपल्याला 2x - 2y = 6 भेटलं. 2x - 2y = 6 आपण आपल्याला हे नवीन समीकरण भेटलं आणि याला आपण नंबर देऊ थर्ड. ॲड इक्वेशन आपण थर्ड आणि सेकंडची ॲड करून घेऊयात, म्हणजेच बेरीज करून घेऊयात. ॲड इक्वेशन थर्ड अँड सेकंड, 3 व 4ला आपण 3 व 4ची बेरीज करून घेऊयात. 3 व 4 इक्वेशन 2x - 2y बेरीज करते वेळेस आपण कोणतेही समीकरण जर खालीवरी लिहिला तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. 3x + 2y = 19 आणि 2x - 2y = 6 2x - 2y = 6 इथं +2y इथं -2y कॅन्सल होतं. 3x + 2x = 5x येतं. 3x + 2x = 5x येतं आणि इथं 19 + 6 = 25 येतं. 19 + 6 = 25 येतं. x = 25/5 आपणाला व्हॅल्यू भेटलेली आहे. x = 5 हे आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. 5 1 = 5, 5 5 = 25 x = 5 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण x = 5 ही किंमत ठेवूयात. इक्वेशन फर्स्ट आहे आपलं x - y = 3 इथं आम्हाला x = 5 ही किंमत ठेवायची आहे, म्हणजेच 5 x च्या ठिकाणी 5 ठेवायचे. 5 = 3 -y = 5 तिकडे गेलं, मायनस होतं, 3 - 5 होतं. -y = 3 - 5 -2 राहिलं. या पूर्ण आपल्या ह्या इक्वेशनला मायनसनं मल्टिप्लाय करून घेऊयात. y = 2 आन्सर आलेलं आहे. y = 2 आन्सर आलेलं आहे. आपण एक्स आणि वायला काय मानलेलं आहे, काय कन्सिडर केलेलं आहे, तर एक्सला मोठी संख्या आणि वायला लहान संख्या कन्सिडर केलेलं आहे. मग आपण लिहूयात द बिगर नंबर इज x = 5 अँड द स्मॉलर नंबर y = 2 मराठी मीडियम चॅनल लिहा, मोठी संख्या x = 5 आणि लहान संख्या y = 2 आहे. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून घ्या. यानंतरच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. कम्प्लीट द फॉलोईंग दिलेलं आहे, म्हणजे खालील कृती पूर्ण करा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. अतिशय IMP असा प्रॉब्लेम आहे, तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलेला प्रॉब्लेम आहे. अशाच पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला आहे, त्यासाठी हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, थोडं लक्ष घ्या. हा अशा पद्धतीचा तुमचा सेकंड क्वेश्चन आहे. यामध्ये I am रेक्टँगल, मी आयात आहे. तुम्हाला आयात म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक क्लिक होतं की आयात म्हणलं की एक अशी फिगर की त्याचे एव्हरी अँगल 90 degrees असतात, म्हणजेच राईट अँगल असतात आणि अपोजिट साईड्स आर इक्वल, म्हणजेच त्याच्या समोरील बाजू सारख्या असतात किंवा एकरूप असतात. तर मग आपल्याला ह्या बाजू डायरेक्टली दिलेल्या नाही, त्यामध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल दिलेले आहेत. आपण जर याला लेंथ जर कन्सिडर केलं आणि याला जर ब्रेथ कन्सिडर जर केलं तर ह्या अपोजिट साईड सारख्या असतात, त्यासाठी आपण या दोन्हीला इक्वल घेऊ शकतो आणि या दोन्हीला इक्वल घेऊ शकतो, कारण की रेक्टँगलची आपल्याला प्रॉपर्टीज माहिती आहेत. अपोजिट साईड्स आर इक्वल असतं म्हणून
त्यानंतर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, तुम्हाला काय म्हणते फाईंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय म्हणते, तुम्हाला एक्स अँड वायच्या किमती काढायची. जर एक्स अँड वायच्या किमती जर काढायच्या असतील तर तुम्हाला या दोन्ही बाजू इक्वल घेऊन इक्वेशन तयार करायचे आणि इक्वेशनमधून नंतर सॉल्व करून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटल्यानंतर काय म्हणते फाईंड माय पेरिमीटर अँड एरिया, म्हणजेच आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सोल्युशन आपण डायरेक्टली हे रेक्टॅंगल आहे त्यामुळे अपोजिट साईड सारी इक्वल, म्हणून आपण डायरेक्टली ह्या दोन साईड इक्वल घेऊयात. 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू याच्या समोरली साईड 4x मायनस वाय घेऊयात. आपण याला सॉल्व करू व्हेरिएबल्स एक साईडला आणि कॉन्स्टंट दुसऱ्या साईडला करून घेऊयात. 2x मायनस 4y प्लस वाय हे मायनस इकडे आलं, प्लस वाय हे प्लस 8 तिकडे गेलं, मायनस 8 याला सॉल्व करूया. 2x मायनस 4y मायनस 2y प्लस 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 वाय प्लस वाय 2y प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8 मायनस 2y मायनस ह्या प्रत्येक टर्ममध्ये 2 आहे, आणि या इक्वेशनला 2 डिवाईड करून घेऊया. जर या इक्वेशनला 2 डिवाईड केलं तर मायनस वाय प्लस इथे एक्स आहे असं गडबडीत चूक होतं, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 4 होतं आणि आपल्याला इक्वेशन फर्स्ट भेटतं. आणि नंतर दुसऱ्या साईड घेऊयात. आपण याला केस फर्स्ट जरी केलं तरी चालेल. आपण इथे सुरुवातीला केस फर्स्ट टाकूयात. पहिल्या अटीनुसार म्हणून तुम्ही मराठी मीडियमच्यानी लिहित चला. केस फर्स्ट आणि इथं केस सेकंड. आपण दुसऱ्या केसमध्ये काय करूत, या साईड्स इक्वल घेऊयात, म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस फोर टू वाय इज इक्वल टू एक्स प्लस फोर घेऊयात. आपण काय करतो, व्हेरिएबल एका साईडला करतो आणि कॉन्स्टंट एका साईडला करतो. एक्स इकडे घेतलं म्हणजेच मायनस एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर ॲज इट इज राहतं आणि आपल्याला इक्वेशन भेटलं सेकंड. जर आपण याला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस फोर आपल्याला नवीन इक्वेशन भेटतं. म्हणजेच नवीन इक्वेशन नाही, तेच इक्वेशन आहे, फक्त आपण त्याला सोपं जाण्यासाठी थोडं हे केलेलं आहे. आणि याला आणि आपण याला ॲड करूयात. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. एक आणि दोनची जर बेरीज केलं तर एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस फोर, एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस फोर, इथं मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू इथं पण मायनस फोरच आहे. इथलं प्लस एक्स मायनस एक्स कटलं, मायनस टू वाय प्लस टू वाय मायनस वाय राहतं आणि इज इक्वल टू मायनस फोर, मायनस फोर मायनस 8 येतं, मायनस वाय इज इक्वल टू 8 आपल्याला भेटलेलं आहे, म्हणजेच वाय इज इक्वल टू 8 आपल्याला भेटलेलं आहे. वायची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे, वाय इज इक्वल टू 8 भेटलेली आहे. आपल्याला वाय इज इक्वल टू 8 भेटलेली आहे, म्हणजेच पुट वाय इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट सेकंड कुठल्यामध्ये पण आपण ठेवूयात, फर्स्टमध्ये ठेवूयात. फर्स्ट इक्वेशन आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर. एक्सच्या ठिकाणी आपल्याला वायच्या ठिकाणी आपल्याला 8 ठेवायचं आहे. 8 इज इक्वल टू मायनस फोर, मायनस एक्स प्लस 8 तिकडे गेलं म्हणजेच मायनस फोर मायनस 8 होतं. मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फोर मायनस 8 मायनस 12, एक्स इज इक्वल टू 12 आपण या इक्वेशनला मायनसनं मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 12 आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण पहिला पार्ट ह्या प्रॉब्लेमचा सॉल्व केलेला आहे, फाईंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वायची आपण किंमत काढलेली आहे. परत म्हणते फाईंड माय पेरिमीटर अँड एरिया. आपल्याला रेक्टॅंगलचा पेरिमीटर आणि एरिया जर काढायचा असेल, म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ जर काढायचं असेल, तर आपल्याला लेंथ आणि त्याची विड्थ माहीत पाहिजे, म्हणजेच लांबी आणि रुंदी माहीत पाहिजे. लांबी आणि रुंदी काढण्यासाठी आपण या साईडला लेंथ कन्सिडर करूया, म्हणजेच लांबी कन्सिडर करूया, आणि या साईडला विड्थ म्हणजेच रुंदी कन्सिडर करूया. यापैकी कोणतीही एक आपण
कोणती एक साईड घेऊन आपण लेंथ काढूयात. लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ रेक्टँगल काय आहे, तर आपण ही साईड घेऊयात जी आपल्याला सोपी आहे ती घेऊयात, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपी जाते. फोर एक्सच्या ठिकाणी आपल्याला एक्सचे व्हॅल्यू ठेवायची आहे, फोर इंटू ट्वेल्व मायनस वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू ठेवायची आहे, फोर इंटू ट्वेल्व 48 - 8 इज इक्वल टू 40. आपल्याला लेंथ भेटलेली आहे 40. लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 40 युनिट लिहायला तुम्ही विसरू नका. लेंथ आहे त्यासाठी युनिट लिहा, कारण की आपल्याला इथं कोणतंही युनिट मेन्शन केलेलं नाही, त्यासाठी आपण फक्त युनिट हे कन्सिडर करूयात. त्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ रेक्टँगल भेटलेलं आहे, पण आपल्याला विड्थ पण पाहिजे, त्यासाठी विड्थ ऑफ रेक्टँगल घेऊयात. विड्थ ऑफ रेक्टँगल आपण याला विड्थ कन्सिडर केलं म्हणजेच 2y वायचे आपल्याला व्हॅल्यू भेटलेले 8 इज इक्वल टू 16 युनिट. आपल्याला रुंदी किती भेटलेले 16 युनिट रुंदी भेटलेले आहे. मराठी मीडियम चॅनल 16 एकक आणि इथं 40 एकक. मराठी मीडियमच्या नाही इथं लिहित चला लांबी आयताची लांबी बरोबर, म्हणून या तुम्ही गोष्टी लिहित चला आणि इथं आयताची लांबी बरोबर 40 युनिट 40 एकक लिहा आणि आयताची रुंदी बरोबर 2y इज इक्वल टू म्हणून 16 मग आलेलं आन्सर 16 एकक असं लिहा. चला आपल्याला लांबी आणि रुंदी भेटलेली आहे, मग आपण याचं पेरिमीटर काढून घेऊयात आणि याचं एरिया पण काढून घेऊयात. आपण सुरुवातीला पेरिमीटर काढूयात. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला माहिती आहे टू ऑफ लेंथ प्लस ब्रेथ (2)(लेंथ + ब्रेथ) 2 माहिती आहे आपल्याला. लेंथ भेटलेली आहे 40 प्लस ब्रेथ भेटलेले 60 इज इक्वल टू 40 + 60 = 56 येतं. 2 × 112 म्हणजे 112 आपल्याला पेरिमीटर भेटलेले युनिट. आपण याला युनिट करूया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 112 युनिट म्हणजे 112 एकक भेटलेले आहे. त्यानंतर आपण एरिया ऑफ रेक्टँगल काढून घेऊयात. एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ लांबी गुणिले रुंदी. आपल्याला लांबी भेटलेली आहे 40 एकक आणि रुंदी भेटलेली आहे आपल्याला 16 एकक. 16 × 40 = 64 640 16 × 40 = 64 ॲज इट इज घ्यायचं. पण हे कसं येणार आहे, स्क्वेअर युनिटमध्ये येणार आहे. एरिया आपला स्क्वेअर युनिटमध्ये असतो, म्हणजेच 640 चौरस एकक हा आपला ह्या आयताचा एरिया आहे. तुम्ही याला स्क्रीनशॉट घ्या व नंतर लिहून काढा. यानंतरच आपण थर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. थर्ड प्रॉब्लेम आहे द सम ऑफ फादर एज अँड ट्वाईज द एज ऑफ हिज सन इज 70. काय म्हणतंय, द सम ऑफ फादर एज वडिलाच्या वयाची बेरीज ही ट्वाईज द एज ऑफ सन म्हणजेच वडिलाच्या आणि मुलाच्या दुपटीच्या वयाची बेरीज किती आहे, 70 आहे. तर इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस म्हणते. तुम्ही सुरुवातीला क्वेश्चन थोडं कंडिशननुसार वाचत चला. यामध्ये दोन कंडिशन असतात, फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन. पहिल्या कंडिशनमध्ये म्हणते वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट जर मिळवलं, वडिलांच्या वयामध्ये
मुलाच्या वयाची दुप्पट जर मिळवलं तर त्याची बेरीज येते 70. हे आपली फर्स्ट कंडिशन झालं. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 17. म्हणजेच मुलाच्या वयाची दुप्पट आणि वडिलाचं आजचं वय याची बेरीज किती आहे? 70 आहे. त्यानंतर आपलं केस सेकंड चालू होतं. इफ यू डबल द एज ऑफ द फादर अँड ई टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. इथं दोन्ही इक्वेशन तुम्हाला बेरीजेचेच आहेत, म्हणजे ॲडिशनचेच आहेत. या दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला बेरीजेस आहे. आपण फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन म्हणून घेऊयात. फर्स्ट कंडिशन आहे, आपण सुरुवातीला एक्स आणि वाय कन्सिडर करू घ्यात. एक्स बी द लेट एक्स बी द प्रेझेंट एज ऑफ फादर वडिलाचे आजचे वय किती आहे? 1 वर्ष आहे. आणि वाय बी द प्रेझेंट एज ऑफ सन, मुलाचे आजचे वय किती आहे? 1 वर्ष आहे. आपली पहिली कंडिशन म्हणते वडिलांच्या वयामध्ये म्हणते वडिलाचं वय किती आहे? 1 वर्ष आहे. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळल्यास, म्हणजे +2y, याची बेरीज येते 70. ही आपली केस फर्स्ट झाली. कंडिशन फर्स्ट म्हणजेच पहिल्या अटीनुसार, मराठी मीडियमच्या लिहित चला पहिल्या अटीनुसार. आणि सेकंड, आणि आपण याला फर्स्ट इक्वेशन देऊयात. फर्स्ट इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. केस सेकंड, सेकंड केसमध्ये म्हणतो आहे, सेकंड केस काय आहे? आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 होते. मुलाच्या वयामध्ये मिसळल्यास बेरीज 95 येते. म्हणजेच मुलाच्या वयाची दुप्पट 2x, वडिलाच्या वयाची दुप्पट 2x आहे. आणि मुलाचं आजचं वय वाय आहे इज इक्वल टू 95. हे आपल्याला सेकंड इक्वेशन भेटतं. हे अशा पद्धतीचे दोन इक्वेशन आहे. यामध्ये अवघड असं काहीच नाही, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन थोडं समजून घेऊन चला. मला थोडं सांगते वेळेस कन्फ्यूज होत असतं, कारण की थोडं पुस्तकाकडे बघावं लागतं इकडं आणि परत इकडं लिहावं लागतं, त्याच्यामुळे थोडं हे होतं. अशा पद्धतीचं इक्वेशन्स आहे. तुम्हाला पहिली अट काय आहे? वडिलाचे आजचे वय. त्यामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट जर मिळवलं तर बेरीज 70 येते. आणि दुसरी अट आहे वडिलाचे वयाचे दुप्पट. त्यामध्ये जर मुलाचं वय जर मिसळलं तर त्याची बेरीज 95 येते. याचे दोन तुम्हाला इक्वेशन्स भेटतात. तर आपण या इक्वेशन भेटल्यानंतर आपण याला सायमल्टेनियसली सॉल्व करून घेऊयात. याला सायमल्टेनियसली सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सेम पेअर आणि अपोजिट साईन करून घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला याच्या याच्या कोएफिशियंटनं याला आणि याच्या कोएफिशियंटनं याला मल्टिप्लाय करावं लागेल. त्यासाठी आपण फर्स्ट इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय बाय टू इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशनला जर 2 आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन भेटतं 2x + 2y = 17. ही आपल्याला 2x + 4y + 140 हे असं आपल्याला इक्वेशन भेटतं. आणि यामधून आपण सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करून घेऊयात. 2x + y = 95 सबट्रॅक्ट करून घेऊयात. तुम्ही लिहत चला. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे प्रत्येक टर्मचं आपल्याला साईन चेंज करायचं आहे. 140 - 95 140 - 95 गेले, म्हणजे 40 + 45 येतं. 4y - y 3y येतं. इथं +2x - 2x कॅन्सल होतं. 3y = 45/3. y = 3 × 3 = 315. 45 म्हणजेच y = आपल्याला
50 ने व्हॅल्यू भेटलेली आहे, वाय आपण कोणाला कन्सिडर केलेलं आहे तर सन म्हणजेच मुलाच्या वयाला कन्सिडर केलेलं आहे, आपल्याला मुलाचं वय भेटलेलं आहे 15 वर्ष. मग आपण वाय इज इक्वल टू 15, वाय इज इक्वल टू 15 पुट इन इक्वेशन फर्स्ट. आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू 15 ठेवूयात. फर्स्ट इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 आहे. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 आहे. एक्स प्लस एक्सच्या आपल्याला वायच्या ठिकाणी 15 ठेवायचे आहे. 2 इंटू 15 इज इक्वल टू 70. एक्स प्लस 15 इंटू 2 30 मायनस 70. एक्स इज इक्वल टू 70 मायनस 30. ही 30 तिकडे जर गेलं तर मायनस होतं. एक्स इज इक्वल टू 70 मायनस 30 40. आपल्याला वडिलाचं पण वय भेटलेलं आहे, वडिलाचं वय भेटलेलं आहे. एक्स इज इक्वल टू 40, एक्स इज इक्वल टू 40 आपल्याला वय भेटलेलं आहे. सो दॅट द प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स इज इक्वल टू 40 and the present age of his son is y is equal to 15. हे आपल्याला भेटलेलं आहे. वडिलाचं वय 40 वर्ष आहे आणि मुलाचं वय 15 वर्ष आहे. तुम्ही मराठी मीडियम चॅनल लिहा, वडिलाचे चालू वय 40x बरोबर 40 वर्ष आणि मुलाचे चालू वय y बरोबर 15 वर्ष, असं तुम्ही इक्वेशन सॉल्व करून घ्या. आज आपण इथंच थांबूयात, राहिलेला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधली जर काही अडचण वाटली तर तुम्ही सुरुवातीला माझ्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर येत आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा डाऊट तुमचा क्लिअर करून घेतो.